नमस्कार अर्चना स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत पावसाळ्याचे दिवस आहेत मस्त चमचमीत खावं असं वाटतंय पण कमी तेलकट हवं आहे तर मस्त बनवूया आता आज रगडा पॅटीस पटकन होते पंधरा ते वीस मिनिटामध्ये जास्त वेळ लागत नाही चमचमीत आणि झटपटीत रगडा पॅटीस आज आपण बनवूयात चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया एका कुकरच्या डब्यामध्ये मी पांढरे वाटाणे घेतले आहेत एक वाटी वाटाणे पाण्यात भिजत घातले होते तीन ते चार तास भिजत घातले तरी चालतील कोमट पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे पटकन भिजतात आता हे वटाने मी दोन वेळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत एक एक इंच पाणी वरती राहील एवढं पाणी वरती ठेवायचं आहे त्यातच आपल्याला सहा ते सात काळी मिरी घालायची अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायची आमचूर पावडर पाव चमचा घालायची टेस्ट छान येते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये मी तीन बटाटे घेतले आहे त्यात थोडंसं मी पाणी घातलं आहे आता हे कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊयात आपला वटाणा आणि बटाटा शिजतो आहे तोपर्यंत तो पुदिन्याची चटणी बनवून घेऊ अर्धी वाटी मी पुदिना घेतला आहे मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची तिखट आहे म्हणून मी दोनच वापरले आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत जिरेपूड घेतले आहे अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घ्यायची टेस्ट छान येते बडीशेप पाव चमचा बडीशेपमुळे पण आपल्या पुदिनेच्या चटणीला छान चव येते चवीनुसार मीठ घालूया दोन बर्फाचे खडे घालायचे बर्फाचे खडे घातल्यामुळे पुदिनेची चटणी काळी पडत नाही आता यात जर तुमच्याकडे फुटाणीची डाळ असेल तर फुटाणीची डाळ पाववाटी घाला माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ओलं किसलेलं खोबरं घेतलं आहे पाववाटी खोबऱ्यामुळे आपली चटणी छान दाटसर तयार होते फुटाण्याची डाळ किंवा खोबरं दोन्हीपैकी एक काही घेतलं तरी चालेल आता यातच आपण दोन काळी मिरी घेतली आहे ती पण घालूया टेस्ट छान येते मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आपली पुदिन्याची चे चटणी छान तयार झाली आहे तोपर्यंत आपला हा जो पांढरा वटाण आहे तोही शिजून तयार आहे मस्त शिजला आहे त्यातच मी आता अर्धा चमचा लाल तिखट घातलं पोटॅटो स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊया जास्त पण स्मॅश करायचं नाही अगदी अर्धवट आपल्याला हे वटाने फोडून घ्यायचे दाटसरपणा येण्यासाठी मी अर्धा शिजलेला बटाटा घातला आहे छान आता स्मॅशरने स्मॅश करून घेऊया पाणी होतं त्यामुळे स्मॅश करता येत नाही मी पाणी बाजूला काढलं होतं पूर्णपणे स्मॅश झाल्यावर त्यातीलच पाणी आपण परत त्यामध्ये घालूयात छान आपला रगडा तयार झाला आहे आता बटाट्याची टिक्की बनवून घेऊया त्यासाठी उकडलेली बटाट्याची साल काढून घ्यायची हे पण बटाटे स्मॅशरने छान स्मॅश करून घेऊया आता यात मी पाव चमचा आमचूर पावडर घातले आहे अर्धा चमचा लाल तिखट बटाट्याच्या टिक्कीमध्ये जर लाल तिखट घातलं नाही तरी चालेल पाव चमचे जिरेपूड घातले आहे चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया आता हे सर्वच मी मिक्स करून घेऊ एक ते दीड मिनिटे लागतात छान मिक्स करून घेण्यासाठी मी मिक्स करून घेतला आहे आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊयात मध्यम साईजची टिक्की बनवायची जास्त मोठी किंवा जास्त बारीक पण नाही बनवायची जसं आपला लाडू असतो त्या साईजचा ल गोळा घेऊन त्याची टिक्की बनवायची अलगद हाताने अशी चपटी करून घ्यायची थोडीशी अशाच प्रकारे सर्व टिक्की बनवून घेऊयात तळ हातावरही असं गोल गोल करत फिरवून घ्यायची म्हणजे एकसारखी आपली टिक्की तयार होते अशाच प्रकारे सर्व राहिलेल्या आपल्या ज्या बटाट्याच्या टिक्क्या बनवून घेऊयात तव्यावरती छान शालो फ्राय करून घेऊ डिश फ्राय केले तरी जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे आपण शालो फ्राय करून घेऊयात तव्यावरती मी थोडंसं तेल सोडलं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक बाजू भाजून झाल्यावरती पलटी करायची आणि दोन्ही बाजूने पण आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं अधूनमधून तेल सोडत छान आपल्याला टिक्की फ्राय करून घ्यायचे आहेत चमच्याने असं तेल सोडायचं म्हणजे जास्त तेलही लागत नाही आणि छान करपूस भाजल्या जातात मस्त भाजले आहेत दोन्ही बाजूने काढून घेऊया जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटामध्ये ह्या टिक्क्या तयार होतात एका ताटामध्ये काढून घेऊया मी इथे तीन प्लेट तयार करत आहे प्रत्येक प्लेटमध्ये दोन दोन टिक्की मी ठेवले आहे त्यात आता आपण रगडा घालूयात आपल्या आवडीप्रमाणे रगडा कमी जास्त करू शकतो मस्त टेस्ट झाली आहे वरून पुदिन्याची चटणी घालूयात खोबरं घातल्यामुळे पण पुदिन्याची चटणी एकदम छान झाली आहे अशा प्रकारे पुदिन्याची चटणी पण नक्की करून पहा दोन ते तीन चमचे चिंचेची चटणी पण घालूया बारीक केलेला कांदाही घाला माझ्याकडून स्किप झाला आहे आता मी परसाना घातला आहे तुम्ही शेव घातली तरी चालेल परसाण्याने पण टेस्ट छान येते परत वरून रगडा आणि पुदिन्याची चटणी चिंचेची चटणी घालूयात दिसायलाही छान दिसत आणि टेस्टही छान येते मस्तपैकी आपली रगड्याची प्लेट तयार आहे अशा प्रकारे तुम्ही रगडा पॅटीज नक्की बनवून पहा आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद